नमस्कार, कसे आहात? स्वस्थ? मस्त. स्वस्थ तर आपण राहण्यासाठी योगसाधना आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोच आहोत. आपण अहिंसा आणि सत्य अशा दोन्ही तपाचरणाचा विचारही केला. आज आहे ते का मी छान विषयावर बोलणार आहे, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. तो विषय आहे आरामदायी, स्वस्थ, शांत होण्याचा. ओळखा बघू. आराम देणारा, शांत होण्याचा, आवडता आणि छान असा विषय, आणि तो म्हणजे आहे निद्रा, झोप. आपल्याला झोपेची अत्यंत गरज आहे. आवडत असेल ना निद्रा? खूप वेळेला आपण एन्जॉय पण करतो झोप. झोप ही एक इतकी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती इतकी छान प्रक्रिया आहे. आपण खूप वेळेला तिला ती येतच असते, ती नैसर्गिकच आहे. प्रत्येकच झोपतो माणूस, त्याच्यात विशेष काय आहे? आपण त्याला टेक इट फॉर ग्रँटेड असं खूप वेळेला करून टाकतो निद्रेला. पण निद्रा हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपलं शरीर, आपल्या शरीरामधले सगळे अवयव हे सतत कार्यरत असतात, सातत्याने त्यांचं काम चालू असतं. मग त्याच्यामध्ये हृदय आहे, ते तर तुम्हाला माहिती आहे, ते क्षणभरसुद्धा थांबू नाही शकत. त्याच्यामध्ये इतर अवयव आहेत, फुफ्फुसं आहेत, त्याच्यामध्ये डोळे आहेत, त्याच्यामध्ये कान आहेत. कान तर आपण बंदच नाही करू शकत, सतत सगळे अवयव, आपली नर्वस सिस्टीम आहे. तर हे जे सगळे अवयव सातत्याने कार्यरत असतात, असं बघा या शरीर यंत्राला इतकं जर सतत काम असेल तर त्याला आरामाची पण गरजच आहे. आणि आपल्याला आराम करणं त्याच्यासाठीच निद्रा आहे. त्याच्यासाठी नैसर्गिकपणे आपल्याला झोप येते आणि त्या झोपेची अत्यंतिक आवश्यकता आहे. माणूसनं काही वेळेला इतका काही त्याच्या काय म्हणायचं, त्याचे आशा आकांक्षा म्हणा, त्याचं काम म्हणा, त्याचं उद्देश म्हणा, त्याचं पर्पज ऑफ लाईफ म्हणा, काही म्हणा, पण तो इतका त्याच्यामध्ये कधीकधी इन्व्हॉल्व होऊन जातो. त्याचा बिझनेस आहे म्हणा, त्याचं सामाजिक कार्य आहे म्हणा, इतका तो बिझी होऊन जातो इतका कामात की त्यावर खूप वेळेला त्याची झोपच होत नाही. आणि शेवटी त्याला जो जास्तीचा वेळ, कारण देवाने 24 तास दिलेले आहेत, त्याला जो जास्तीचा वेळ जो हवा असतो कामासाठीचा, तो सगळा तो त्या निद्रेचाच घेतो. त्यामुळे शेवटी जे काही येतो जोर, तो निद्रेच्या वेळेवरच येतो. की काय करायचं, विद्यार्थी असतील तर जागरण करून अभ्यास करतात, बिझनेसमन असतील तर जागरण करून, मीटिंग्ज आहेत, ऑनलाईन मीटिंग्ज आहेत, बाहेर प्रवास आहे, अशा तऱ्हेने आपण निद्रेला खूप वेळेला दुर्लक्षित करतो. पण या संबंध शारीरिक प्रक्रियांना आराम देणं हे खूप गरजेचं आहे. आणि या 24 तासामध्ये खरं तर इतकं छान नियोजन आहे, 8-8-8 असं जर आपण 8 तासाचं, 8 मध्ये मला, मी एकदा एका ह्याच्यामध्ये बोलले होते, त्याच्यामध्ये खूप लोकांनी मला त्याच्यात प्रश्नही विचारले होते, काही लोकांनी जरा त्यांना ते इतकं पटलं नव्हतं. पण खरं तर 8 तासाची निद्रा किंवा आराम हा दिवसाच्या 24 तासामध्ये आपण राखूनच ठेवायला हवा, कारण त्यामुळेच तर खरं रिक्युपरेशन, त्यामुळेच तर खरं शरीराला रिज्युबिनेशन, त्यामुळेच तर खरं शरीराला ताजेतवानं होणं, शरीराच्या सगळ्या अवयवांना आणि मेंदूला आराम मिळणं, आपली नर्वस सिस्टीम आहे तिला आराम मिळणं, हे सगळं शक्य निद्रेमुळेच होतं. त्यामध्ये 8 तास जर तुम्ही आरामासाठी, म्हणजे निद्रेसाठी, अगदी तुम्ही 8 तास झोपा असं नाही, काही ना पुन्हाही झोपायची ना, प्रत्येकाची आपली आपली गरज थोडी कमी जास्त असू शकते, ती वयाप्रमाणे असू शकते, ती कामाप्रमाणे असू शकते. असं नाही की तुम्ही 8 तास झोपलं पाहिजे म्हणजे झोपलंच पाहिजे, प्रत्येकाची गरज पण थोडी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अगदी 8 तास नाही, 6 तास, 5 तास, आपले मोदी तर फारच कमी झोपतात, तर काहींचा ते एनर्जीचा, ऊर्जेचा पुरवठाच इतका देवानीच, नशिबानीच त्यांना इतका मिळालेला असतो, किंवा त्यांच्या मानसिक विलपॉवरने, त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांनी तो मिळवलेला असतो. त्यांची गोष्ट थोडी वेगळी आहे, पण इन जनरल आपल्याला मिनिमम 5 ते 6 तासाची झोप तर हवीच हवी, आणि 1-2 तास तर आरामाला दिवसाचे हवे. कारण असं बघा, जर तुम्ही उभं राहून सारखं काम करत असाल ना,
तर मध्ये थोडा थोडा ब्रेक हवा. जे केटरिंगचे व्यवसाय असतात, जे हॉटेलमध्ये असतात, ज्यांचे काही फॅक्टरीमध्ये लाईनवर असतात, प्रॉडक्शनला असतात, सो जे उभं राहूनचे जे कामं असतील, तर सतत उभं राहिल्यामुळे सुद्धा खूप वेळेला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्ही अति निद्रेचा निद्रा कमी केली आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या कामासाठी केला, तुम्हाला काही दिवस असं वाटेल की हो हो माझं प्रोजेक्ट आहे, माझं टार्गेट आहे, वाटेल तुम्हाला की हो त्याच्यासाठी आपल्याला एवढा वेळ दिलाच पाहिजे. पण हे ना लॉंग टर्ममध्ये यू आर ॲट लॉस, एवढं नक्की. खूप दीर्घकालामध्ये काय होतं लॉस तुम्हाला, तुम्ही समजा झोपायची झोप आली तरी घालवून टाकलात, चहा प्यायला, कॉफी प्यायलात आणि जागरण केलं, नाही नाही आजच्या आज मला हे काम पुरं केलंच पाहिजे, नाही काम पुरं केलं समजा, कुठे जगबुडी होणार आहे, उद्या आहेच की, उद्या होणारच आहे, त्यामुळे तुम्ही उद्या काम करू शकता. आपल्याकडे असं आहे की खूप छान एक म्हटलं आहे, मी म्हटलं ना की आपल्याकडे आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण आपण त्या माहिती पण आहेत आपल्याला, पण आपण त्या दुर्लक्षित करतो. म्हणजे आपल्याकडे एक साधी म्हण आपण शाळेमध्ये शिकलो होतो, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे, किंवा अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स यू हेल्दी वेल्दी अँड वाईज, हे आपण ऐकत आलो घोकत आलो, मग आपल्याला तेच आचरणात आणायचं आहे. झोपायला ना तुम्ही साधारण सूर्यास्तानंतर, आपण एक तर ठरवलं आहे की सूर्यास्तापूर्वी जेवण करायचं, करताय ना सगळेजणं, प्रयत्न तर करताय ना, 8 आधी 7 आधी, समजा 9 जेवत असाल तर आता 8 जेवायला लागा, 8 जेवत असाल तर 7 आणा, 7 जेवत असाल तर 6 ते 7 ही वेळ ठेवा. सो आपल्याला या चांगल्या चांगल्या सवयी लावूनच घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला दीर्घ संपन्न आणि मस्त आयुष्य जगायचं आहे, कारण एकदा जगलेलं आयुष्य परत नाही ना मिळत, त्यामुळे आपल्याला ह्याच्यासाठी ह्या गोष्टी करायलाच हव्यात. सो लवकर जेवणं, त्यामुळे सुद्धा झोप लवकर येते, अर्ली टू बेड, लवकर झोपू शकतो आपण, लवकर निजे. सो साधारण सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही एक 2 तास किंवा 3 तास पारतपर ठेवा. समजा 7 सूर्यास्त झाला तर 10 तुम्ही यू मस्ट बी ऑन द बेड, तुम्ही झोपायला गेलं पाहिजे 10 काही झालं तरी. तो जो 10 ते 12 10 ते 1 असा वेळ वापरणार असाल रात्रीचा, तो तुम्ही पहाटे उठून त्याला वापरा. हां, काहींची नैसर्गिक अशी एक सायकल असते की ज्यांना रात्रीच ते थोडे जास्त ॲक्टिव्ह होतात, अशी सायकल असते, पण आपल्याला शक्यतोवर त्याच्यावर मात करता येते का याचा विचार करायचा. कारण काय होतं, तुम्ही रात्री जागलात तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते. हे एक पहिली तर गोष्ट आहे की रात्रीचं जागरण माणसाने हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे रात्री जर जागलात तर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढायला लागते. बरं, एखाद दिवशी जागलात तर ठीक आहे की बाबा खरंच खूप काम आहे किंवा खूप प्रवास आहे किंवा तुम्हाला काहीतरी चिंताच होती त्या दिवशी, खरंच झोप नाही लागली, काही कारणं झाली किंवा तुम्ही खरंच आज काही सेलिब्रेशन होतं, रात्री उशिरा झोपलात, एक क्वचित कधीतरी गोष्ट वेगळी आहे. पण नियमाने तुम्ही असं ठरवलं की मी रात्री 12-1 केव्हाही झोपेन, तर अशा वेळेला अशी सवयीमुळे होतं काय, शरीरामध्ये उष्णता वाढते. शरीरामध्ये उष्णता वाढू लागली की पहिला परिणाम होतो तुमच्या केसांवर, तुमच्या केसांची गळती व्हायला लागते, तुम्हाला टक्कल लहान वयामध्ये टक्कल पडायला लागतं. दुसरा परिणाम होतो तुमच्या डोळ्यांवर, तुमच्या डोळ्याला चष्मा लागतो, डोळ्यांची ताकद कमी व्हायला लागते, डोळ्यांना त्रास व्हायला लागतो, डोळ्यांचे विकार व्हायला लागतात. तिसरा परिणाम होतो दातांवर, आपल्याला ते लक्षातही येत नाही, पण जे नेहमी नेहमी जागरण करतात किंवा ज्यांच्या तशा शिफ्ट असतात त्यांची डेंटल हेल्थ, त्यांची दातांची दात लवकर खराब होतात. सी, दात एकदा खराब झाले आणि पडला ना की त्याला दुसरा पर्यायच नाही आहे, त्यामुळे दातांची तब्येत दातांचे आरोग्य चांगलं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग तुमचे 60व्या वर्षी दात गेले, 70 वर्षी लवकर दात गेले, दात हलायला लागले, पडायला लागले, त्याच्यात असे सगळे नाना प्रकार झाले दातांचे, तर किती त्रासदायक आहे. त्यामुळे दात जातात. जे जे लोक जागरण करतात त्यांना लवकर कवळी लावायची वेळ येते, त्यामुळे त्यासाठीसुद्धा तुम्हाला एजिंग व्हायला लागतं, उष्णतेमुळे तुमच्या स्किनवर परिणाम व्हायला लागतो. अशा तऱ्हेने हे एक एक अवयवांची आतली जशी उष्णता वाढत जाते तसे काही ना काहीतरी विकार सुरू व्हायला लागतात, आणि म्हणून रात्रीचं जागरण खूप चांगलं नाही.
कारण जागरण करण्यासाठी पुन्हा आपण उत्तेजक पेय घेतो, म्हणजे चहा कॉफीचं सेवन जास्ती व्हायला लागतं. कारण जितकं तुम्ही उशिरा जागाल तेवढी मग हळूहळू भूक पण लागायला लागते. परत जर तुम्ही 6-7 वाजता जेवला असाल, 9-9:30, 10 झोपून गेलात ना, तर तुम्हाला भूक नाही लागत. पण जर तुम्ही 11-12-1 वाजेपर्यंत काम करत बसलात, जागत बसलात, तर तुम्हाला पुन्हा असं वाटतं की काहीतरी खाऊया किंवा काहीतरी पिऊया. मग ते नको असलेल्या गोष्टी परत खाल्ल्या जातात किंवा प्यायल्या जातात, त्यामुळेही त्याचा आणखी वेगळा त्रास होतो. सो निद्रेमध्ये ह्याचे त्रास खूप होतात असे. आणि इन जनरलच तुमची कपॅसिटी, म्हणजे तुमची जैविक शक्ती आहे ना, ती हळूहळू स्लो डाऊन होते. हे परिणाम ना आपल्याला लगेच रोजच्या रोज दिसतात असं नाही. हां, काय होतं जागलं तर रोजच्या रोज नाही दिसणार, पण ते जे आतमध्ये होत राहतात ना ते आपल्या लक्षातही येत नाहीत. आणि मग जेव्हा दिसतात त्यावेळेला त्याचे त्यांना रेक्टिफिकेशन नाही आहे, त्याला सोल्युशन नाही आहे. डोळे खराब झाले तर डोळ्याची पॉवर परत आणणं इतकं सोपं नाही आहे, नाहीच आहे जवळजवळ. डोळे तर असं इंद्रिय आहे की त्याला पुन्हा पॉवर नाही देता येत आहे. किंवा दातांचं मग तुम्हाला आर्टिफिशियलच वापरायला लागतं, म्हणजे ओरिजिनल परत काही चान्सच नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जसं देवाने शरीर दिलं होतं, इतकं सुंदर दिलं होतं, ते कमीत कमी मरेपर्यंत आपण छान टिकूया ना. मग झोपायलाच आम्ही सांगतो आहे तुम्हाला, आम्ही वाईट काय काम करायला सांगितलं? आराम करा वेळेत. सी, कितीही काम केलं तरी 8 तास तुम्ही चांगलं काम केलात ना, खूप पुरे झालं. 8 तास तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. आंघोळ, पांघोळ, जेवण, कुटुंबासाठी वेळ, काही घरातली कामं असतील, काही आणखी कामं असतील, किंवा त्याच्यात 2 तासाचा प्रवास घाला तुम्ही. चला, प्रवास इकडचा तुम्ही इकडे घालू शकता. सो 2 तासाचा प्रवास असे करून ते 8 तास, 8 तास निद्रेचे आणि 8 तास तुमच्या आयुष्याच्या पर्पजचे, म्हणजे काय अर्थार्जन करायचं आहे, विद्यार्थी असेल तर विद्यार्जन करायचं आहे, बानप्रस्थी असतील तर समाजकार्य करायचं आहे, तर अशा तऱ्हेने ते 8 तास. 8 तास खूप आहे. माणसाने जर प्रामाणिकपणाने 8 तास व्यवस्थित काम केलं ना, पुरेसं आहे त्याच्या पोटाला मिळण्यासारखं, नव्हे अधिकसुद्धा मिळू शकतं. नियमाने जर व्यवस्थित 8 तास काम केलं एवढं पुरे आहे ना. आपण पाहतो ना परदेशातले लोक न जागरण करता शनिवार रविवार सुट्टी घेऊनसुद्धा आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत असं आपण समजतो आहे, हो ना. मग आपल्यालाच कशाला एवढं जागरण करून काम करायला हवं? जर ते श्रीमंत देशसुद्धा जागरण न करता शनिवार रविवारची सुट्टी घेऊन 8 ते 5 त्यांची ड्युटी करून, जी काही 7 ते 8 जे काय असेल त्यांचे ड्युटी अवर्स व्यवस्थित पाळून जर ते त्यांचा देश श्रीमंत ठेवू शकतात आणि करू शकतात, तर मग आपल्याला ओव्हरवर्क करण्याचं कारणच काय आहे? हाही प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. आपल्यालाच नाही विचारायचं, आपल्या बॉसलाही विचारायला हरकत नाही. एवढं धाडस तुम्हाला हवंच हवं, कारण जे सत्य आहे ते सत्यच आहे, ते कोणी नाकबूल नाही करू शकत आहे. त्यामुळे तुम्हाला हे बोलता येईल. तर अशा तऱ्हेने निद्रा ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला झोप येत नाही पडल्यावर, एक तर ती सवय थोडी लावून घ्यायला पाहिजे. निद्रेमध्ये काय होतं की लहान मुलं असताना तुम्ही बघितलं असेल, लहान मुलं असेल तर झोपेमध्ये त्याची वाढ होते. त्याच्यामुळे लहान मूल तर, आणि लहानपणी तर ही छान सायकल असते, लहान मुलं खूप पहाटे उठतात दूध प्यायला आणि रात्री खरं म्हणजे लवकर झोपतात. पण आता खूप पेरेंट्स तक्रार करतात की आमची मुलं लवकर झोपत नाहीत, कारण रात्री झोपण्यासारखं, लवकर झोपण्यासारखं घरामध्ये वातावरण नसतं. खूप आपल्या आता ह्या इलेक्ट्रिसिटीमुळे, या दिव्यांमुळे घरामध्ये खूप झगमगाट असतो. नंतर हे संगणक आहे, टी व्ही आहे, या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे घरामध्ये खूप आवाज असतो, त्याच्यात जाग असते. अशी जर सगळी घरामध्ये जाग आणि लगबग आणि माणसं कामं करत असतील, बघत असतील, आवाज येत असतील, तर लहान मुलं झोपू नाही शकत. आणि म्हणून झोपण्यासाठीचं वातावरण पण निर्मिती आपल्याला करता आली पाहिजे, की आपल्याला साधारण 10 पर्यंत सगळ्यांनी झोपायचं आहे आणि लहान मुलांनी तर 8:30-8:30 झोपायला गेलं पाहिजे. हे जर आपण ठरवलं की आपल्या मुलांना तरी आपण चांगली सवय लावूया, तर 8:30-8:30 या वेळामध्ये आपण घरामध्ये एक तासभर शांती पाळूया. टी व्ही लावणार नाही, संगणक नाही, मोबाईल नाही, हलकंसं म्युझिक छानपैकी लावलं आहे, मंद दिवे ठेवलेले आहेत घरामध्ये एक तासभर तरी, की तोपर्यंत मुलं झोपून जातील. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना हे एक प्रॅक्टिकल चांगलं सोल्युशन आहे की बाबा 8 ते 9 जसं आपण ब्लॅकआउट करतो ना, तसं 8 ते 9 या वेळामध्ये एकदम घरामध्ये मंद दिवे असतील. टी व्ही, संगणक हे ते काहीही वापरलं जाणार नाही, कोणी बाहेर बोलणार नाही,
आवाज येणार नाही आणि हलकं असं म्युझिक लावलेलं आहे. लहान मुलांना झोपताना डोक्याला तेल मालिश केलं आहे, तळपायाला तेल चोळलं आहे, त्याला त्या प्रेमाच्या स्पर्शानेसुद्धा ना खूप गुंगी येते, आपोआप गुंगी येते. आणि तुम्ही बघितलं आहे लहान मूल झोपलेलं किती गोंडस, किती गोड, किती मधुर असं वाटतं बघत राहावं त्याच्याकडे, किती निरागस चेहरा असतो. आपणही तसेच आहोत, म्हणून आपल्याला वेळेत झोपायला हवं. तर आपणही 8 ते 9 मुलांसाठी ठेवलं, तसं आपल्याही मोठ्या माणसांसाठी साधारण आपण 9 ते 10 ठेवा, 9:30 ते 10:30 फार ठेवा. पण घरामध्ये त्यावेळेला झोपेला अनुकूल असं वातावरण असेल, मंद लाईट असेल, टीव्हीचा आवाज नसेल, कोणाचाही मोबाईलवर बोलण्याचा आवाज नसेल, कोणी मोठमोठ्याने गप्पा मारत नसतील, घरातली सगळी कामं, कोणी भांडी घासत आहे, कोणी काय करत आहे, कोणी पोळ्या लागत आहे, कोणी कुकरचे शिट्ट्या होत आहे, कुठल्याही तऱ्हेचा घरामध्ये आवाज नसेल. आणि मग अशा वेळेला तुम्ही बेड साईडलाच तेल ठेवा, कुठलंही तेल ठेवा, खोबरेल तेल ठेवा, चांगलं तुम्हाला आवडत असेल तसं तेल तुम्ही आणू शकता. आता खूप तेलाच्या पण जाहिराती येतात. एक छान तेलाची बाटली बेड साईडला ठेवा, तेल घ्या हातावर, मस्तपैकी तेल चोळा डोक्याला, मालिश करा आपला आपला, तेच तेल घेऊन तळपायाला मालिश करा. हा एक सुंदर इलाज आहे ज्यांना झोप येत नाही, इन्सोमनिया आहे, ज्यांना झोपेचे निद्रेचे विकार आहेत, त्यांना हे तेल मालिश करायचं डोक्याला आणि तळपायाला, त्यांनी झोप छान येईल, मस्त झोप लागायला लागेल. लगेच कदाचित आज लावल्या नाही आली, कुठे मॅडमने म्हणलं पण लागेल, 2-4 दिवस सातत्याने करा, तुम्हाला झोप यायला लागेल. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, निद्रानाशाला मी छान उपाय सांगते तुम्हाला, दुसरी गोष्ट करू शकता तुम्ही बेड साईडला जवळच एखाद्या आयुर्वेदिक दुकानातून किंवा कोणाकडून तरी साजूक काय करू दुकानातून किंवा आयुर्वेदिक दुकानातून तुम्ही साजूक तूप आणून ते साजूक तूप तुम्ही नाकामध्ये नस्य करू शकता. गाईचं तूप, गाईच्या तुपाचं हलकं कोमट पाण्यामध्ये ती बाटली ठेवायची, हलकं असं कोमट झालं की नाकामध्ये 2 थेंब 2-2 थेंब घालायचे, त्यानेसुद्धा तुम्हाला पटकन लवकर झोप यायला मदत होईल. हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय करायचा असेल तर हॉट फूड बाथ किंवा आम्ही म्हणतो गरम पादस्नान. सो झोपण्यापूर्वी बादलीमध्ये कोमट पाणी घ्या, गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही पाय बुडवा आणि डोक्यावर एक गार पाण्याचा नॅपकिन ठेवा. ते पाणी साधारण गार होईपर्यंत तुम्ही पाण्यात बसून राहा, पाय म्हणजे पाण्यात पाय बुडवलेले आहेत आणि डोक्यावर गार नॅपकिन ठेवलेलं आहे, याच्यामुळे सुद्धा लवकर झोप यायला मदत होते. आणखी तरी देखील तुम्हाला झोप येत नसेल तर चौथा आणि अगदी छान इफेक्टिव्ह, त्याच्यासाठी गोळ्या घ्यायच्या नाहीत मात्र, त्याच्यासाठी चौथा इलाज आहे डाळिंब. माहिती आहे तुम्हाला डाळिंबाची पानं आहेत ना, त्याचा झोपण्यापूर्वी काढा करून घ्यायचा. म्हणजे डाळिंबाची पानं 2 कप पाण्यामध्ये उकळलीच चांगली, 5-7 पानं जेवढी मिळतील तेवढी 5-7 पानं घेतली, त्याच्यामध्ये थोडी कढीसाखर घातली आणि मग तो उकळलेला डाळिंबाच्या पानांचा काढा, त्यानेही झोपेला खूप चांगला इलाज होतो. तर अशा तऱ्हेने हे साधे इलाज आहेत, आपण झोप येण्यासाठी हे छोटे छोटे इलाज करू शकतो आणि आपली जी सवय आहे ती आपण नक्कीच बदलू शकतो. सो मस्त झोप घ्या, शांत व्हा, दुसऱ्या दिवशी रिज्युवेनेटेड, रिक्युपरेटेड, कारण रात्री उशिरा झोपलं की सकाळी उशिरा उठणं होतं, उशिरा उठलं की मग सगळं दिवसाचे दिनचर्या परत बिघडते, पुन्हा मस्त सगळं गडबड होऊन जाते. आणि त्यापेक्षा रात्रीची झोप मस्त घ्या, किती काम केलं तरी जग हे चालणार आहे तसं चालणारच आहे. तुमच्या नशिबात जेवढा पैसा असेल, धन असेल, संपत्ती असेल, लक्ष्मी असेल, तेवढी ती येणारच आहे. सो तुम्ही तेवढी जास्त चिंता करण्याचं कारण नाही, ओव्हर वर्क करण्याचं तर अजिबातच कारण नाही आहे. हॅव फेथ इन युअर सेल्फ आणि शांतपणाने मस्त झोप घ्या. मस्त झोपा, स्वस्थ राहा, शांत राहा, संपन्न राहा. धन्यवाद.